अंबरनाथ शहरात पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी आमदार बालाजी किणीकर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी मिलिंद बसनगार यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केलं होतं। याबाबत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर गुलाबराव पाटील यांच्या दालनात बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत येत्या 15 दिवसात शहरात सुरळीत पाणीपुरवठा करण्याच्या सूचना गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्यात। अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात मुबलक पाणीसाठा असताना सुद्धा मागील काही महिन्यांपासून अंबरनाथकरांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथच्या पूर्व आणि पश्चिम भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतोय, तसंच काही परिसरात दूषित पाणी येतंय। पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी आमदार बालाजी किणीकर यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत कार्यकारी अभियंते मिलिंद बसनगार यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केलं होतं, तसंच संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी सुद्धा किणीकर यांनी केली होती। या ठिय्या आंदोलनानंतर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या दालनात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीत शहरात भेडसावणारी पाणी टंचाई अधिकारी आणि कर्मचारी यांची रिक्त पदं कंत्राटी पद्धतीनं तातडीनं भरावी, अमृत योजना अशा मुद्द्यावर चर्चा करण्यात आली, तसंच येत्या 15 दिवसात शहरात सुरळीत पाणीपुरवठा करण्याच्या सूचना गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या। पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश यावेळी देण्यात आलेत। अंबरनाथ शहरातून मजीप्राला लाखोंचं उत्पन्न मिळतं, मात्र यानंतरही नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। मात्र शहरातील टँकर माफियांना नियमित लाखो लिटर पिण्याचं पाणी उपलब्ध होत असल्याचं यावेळी आमदार डॉक्टर किणीकर यांनी गुलाबराव पाटील यांच्या निदर्शनास आणून दिलं। याबाबत मजीपराच्या अधिकाऱ्यांनी पोलीस उपायुक्तांना सोबत घेऊन मुख्य जलवाहिनीला जोडण्यात आलेल्या अनधिकृत नळ जोडण्या तोडाव्यात आणि शहरात सुरळीत पाणीपुरवठा करावा अशा सूचना गुलाबराव पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या। तसंच शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन अमृत योजना टप्पा 2 अंतर्गत अंबरनाथ शहरासाठी 275 कोटी निधी खर्चून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली होती। या योजनेला जीवन प्राधिकरणामार्फत तांत्रिक मान्यता मिळाली असून नगरविकास विभागाकडून मान्यता मिळावी यासाठी पाठवण्यात आली आहे। तसंच अमृत योजना टप्पा 1 अंतर्गत 15 MLD फिल्टर प्लॅन उभारण्यासाठी 4,87,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामाची निविदा प्रक्रिया तातडीनं पूर्ण करून 6 महिन्यात ही योजना पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्यात। ABC News अंबरनाथ।